नमस्कार, वंचित बहुजन आघाडी VBA मिशन 2024 जिल्हा नांदेड उत्तर, विठ्ठल घोडके, विकी वाघमारे, पंडित आडाव, माधव शिंदे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा शासकीय विश्रामगृह नांदेड येथे संपन्न झाला. वंचित बहुजन आघाडीच्या या सोहळ्याला कार्यकर्त्यांची इतकी गर्दी जमली होती की शासकीय विश्रामगृह नांदेड येथील बैठक व्यवस्थासाठी असलेला हाल अपुरा पडू लागला. येणाऱ्या लोकसभा व विधानसभेला कसोटीने तयारी करणार असल्याचे यावेळी कार्यकर्त्याने आपले विचार मत व्यक्त केले. या पक्षामध्ये प्रवेश करत असताना आमचे सहकारी माननीय जिल्हाध्यक्ष म्हणजे गोजाळ आघाडीचे पालनकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही पक्ष प्रवेश केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये बाळासाहेब आंबेडकर यांची चळवळ आम्ही पुढे वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यांना कशा प्रकारे मंत्री बनण्याचं काम हे आमची चळवळ करण्याचं काम करत आहोत. यासाठी आमचा हा पक्षप्रवेश सभा केलेला आहे. आम्ही येणाऱ्या काळामध्ये युवा पिढी जास्तीत जास्त आम्ही बोलण्याचा प्रयत्न करू, संघटन बांधणी करू आणि येणाऱ्या काळामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये वंचित बहुजनांचे आमदार आणि खासदार निवडून येतील ह्याचा आम्ही कसं प्रयत्न करतो हे आपण आम्ही या कामामध्ये करून दाखवणार आहोत. नांदेड या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वरजी पालनकर यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये वंचितांचे रक्षक श्रद्धेय माननीय बाळासाहेब आंबेडकर यांचे येणाऱ्या 2024 मिशन VBAच्या संकल्पनेतून येणाऱ्या काळामध्ये या देशाच्या मुख्य सभागृहामध्ये, संसदेमध्ये आणि या राज्याच्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी पाठवण्याकरिता आणि माननीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे हातबळकट करण्याकरता आज वंचित बहुजन आघाडीमध्ये मोठ्या संख्येने शेकडो कार्यकर्त्यांसह समर्थकांसह प्रवेश केलेला आहे. आज वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करत असतेवेळेस अतिशय मनाला आनंद होतो, कारण वंचिताचा पक्ष म्हणून सर्व जाती धर्मातील घटकातील समाजांना प्रतिनिधित्व देणारा पक्ष जर कुठला असेल तर तो वंचित बहुजन आघाडी आहे. आणि बाळासाहेबांचे हात बळकट करण्यासाठी संबंध महाराष्ट्रावर आम्ही काम करणार आहोत. आता नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय हत्ती आंबेर साहेब यांच्या नेतृत्वाखाली सध्या काम चालू आहे. आता येणारी लोकसभा असेल, विधानसभा असेल, महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, सगळी याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी कसे जास्तीत जास्त निवडून जातील यासाठी आम्ही पालमकर साहेबाच्या सोबत राहून कसं काम करता येईल यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत.